दत्ता आणि नक्षत्रात तुम्हाला कलर्स मराठीवर फ्रेश फेस अवॉर्ड असा मिळाला, त्यावेळेला काय भावना होत्या? खरं तर कलर्स मराठीचा अवॉर्ड शोमध्ये फ्रेश फेस अवॉर्ड मिळाला, सो मी खूप हॅप्पी आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातला असा पहिला अवॉर्ड असं म्हणायला हरकत नाही. सो खूप खूप चांगले मुवमेंट होत्या त्या माझ्यासाठी आणि खूप खूप हॅप्पी आहे मी त्यासाठी. स्टेजवरती जाऊन अवॉर्ड रिसीव्ह करणं ही फिलिंग काय असते ती पहिल्यांदा त्या दिवशीच कळली आहे आम्हा दोघांना, आणि खूप मस्त वाटलं आणि खूप नर्वस पण होता ॲट द सेम टाईम, कारण पहिल्यांदा फर्स्ट मुवमेंट होती ती आमची. तर हॅपी आणि नर्वस दोन्ही फील करत जा. घरच्यांकडून आणि मित्रपरिवाराकडून अवॉर्ड नंतर कशा प्रतिक्रिया मिळाल्या? म्हणजे माझ्यापेक्षा डबल फॅमिली फ्रेंड्स खूप खूप खुश होते. माझ्या घरचे माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं की मी ह्याच्यात करिअर करावं, आणि अवॉर्ड घेतल्यानंतर त्यांच्या म्हणजे त्यांना हे वाटलं पण नव्हतं की आपला मुलगा इथपर्यंत पोहोचेल. त्यांचा माझा खूप सपोर्ट होता आणि मला माझ्या मम्मीने फोन केला अवॉर्ड घेतल्यानंतर. ती रडत होती अक्षरशः की खूप भारी वाटलं की तिच्या मुलांनी काहीतरी अचीव केलं. सो त्या खूप चांगल्या फिलिंग्स होत्या माझ्यासाठी. ऑन स्क्रीन केमिस्ट्री तर सगळेच पाहत आहेत, पण तुमची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री कशी आहे? आमच्या BTS कदाचित आमच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती म्हणजे माझ्या किंवा इच्छा किंवा आमच्या तुझ्या रूपात सामना या पेजवरती पाहायला मिळत असतील, तर ती तर मजा करतोच. त्याच्या व्यतिरिक्त आमची खूप म्हणजे आम्ही टॉम अँड जेरी आहेत खरं तर सेटवरती. खूप मस्ती करतो आम्ही सेटवरती, मारामारी नाही बट खेचाखेची एकमेकांची खूप. आणि ऑन स्क्रीन तर आता तुम्हाला दिसेलच, आमची हळूहळू सुरुवात होते लव्ह स्टोरीची. तर आम्हाला करताना पण ते मजा वाटते आणि मला वाटतं प्रेक्षकांना बघायलाही मजा वाटेल ती खूप. खरं म्हणजे कधी असं झालं की माझा सीन नाही आहे, मला सुट्टी आहे, तिचा सीन आहे, तर असं होतं की आमच्या एकमेकांना करमत नाही आमच्या दोघांना की यार आज आपण खेचायलाच ही नाही आहे मला, म्हणजे मी आज हिची खेचायला कोण नाही, असं होतं, बोरून जातं. पण चांगली जोडी आमची, चांगली हे जोडते जोडी चांगली आमची आणि खूप मजा करतो. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटला होता तेव्हाचे दत्ता नक्षी आणि आत्ताचे किती फरक पडला आहे? खूप फरक, खूप लाईक स्ट्रेंजर्स होतो आम्ही एकदम, आणि काही एकमेकांशी जास्त बोलायचं नाही एकदम. मग नंतर आमचे हळू जसे सीन्स वाढत गेले एक तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो सुरुवातीला, आणि माझेच ॲक्च्युली जास्त एपिसोड्स होते सुरुवातीला, तर हा एकदम नंतर आला. तर पण हळूहळू म्हणता आत्ता आमची कुठेतरी बॉन्डिंग चांगली होत चालली आहे. कोण जास्त त्रास देतं एकमेकांना? तो जास्त त्रास देतो म्हणजे ती मला देते तेवढाच मी तिला देतो. पण ते मजेशीर आहे, मगाशी म्हटलं ना मी की म्हणजे काय म्हणतात, एक दिवस जरी कोण नसेल तरी करमत नाही यार त्रास देईल आज नाही येत नाही, मग तिला फोन करून त्रास दे काय तू येत नाहीयेस वगैरे अशा गोष्टी असतात. पण ठीक आहे असं त्रास नाही म्हणता येणार त्याला, पण त्या मजेशीर गोष्टी आहेत. सेटवर नक्की कोण कोणाला त्रास देतो त्या रिलेटेड एखादा किस्सा? किस्से कुठले सांगायचे तुला? किस्सा असा ह्याबद्दल नाही, पण आम्ही फॉर एक्झाम्पल सेटवरती कधी काही छोट्या छोट्या गोष्टी, आम्हाला चेअर एखादी दिसली तर आम्ही म्हणजे दोघही त्याच्याकडे लुक देतो चेअरकडे आणि मग जातो पकडायला कोण पहिला बसेल. भले त्याच्या शेजारी आणखी चेअर असली तरी आम्हाला दोघांनी तीच चेअर पाहिजे. आम्ही नाही दोघांपैकी एक त्या चेअरवर बसू द्यायचं नाही आम्हाला त्या चेअरवर, असं खूप होतं. अशा काही गोष्टी खूप मजेशीर घडतात. सेटवर प्रँक किती सुरू असतात? प्रँक खूप सारे झालेत आणि ते आम्ही शूट पण केलेत, तर ते आता प्रँक्स कदाचित खूप झाले. माझ्यावरतीच एक प्रँक झाला होता सेटवरतीच आणि खूप म्हणजे मी रडायला लागली इतका तो प्रँक सिरियसली झाला होता आमचा. म्हणजे सिंग करताना तिला रडवलं ऍक्च्युली. तो प्रँक असा होता की सुशांत सेलार बंदूक घेऊन बंदूक लावतो आणि तिला हात घेऊन ती बंदूक तिच्याकडे करायची असते, तर तिने असं काय म्हणजे त्यांनी बंदूक लावल्यानंतर ती हात ओढून घेते आणि त्याला क्रॅम्प आल्यासारखं त्यांनी केलं आणि तो असं हे करायला लागले की यार काय आर्टिस्टला कळतं की नाही असं करायचं असतं का, आणि टीचर ती इतकी रडायला लागली की खूप म्हणजे आधी आणि सगळे मला बोलतात तुम्ही तू काय केलंस काय केलंस. ओ माय गॉड, मलाही असं वाटायला लागलं शिट मी खूप जोरात हात खेचला का. नंतर मी ते पण बोलायला लागले आणि मग मी रडकून दिला चालले आणि मी रडायला लागले, मग जाऊन त्यांनी रिव्हील केलं हे प्रँक होतं करून. बापरे, त्याच्यानंतर मी आम्ही तिला चॉकलेट दिलं आणि तिला खुश केलं चॉकलेट. सो असे छोटे मोठे प्रँक होत राहतात आणि मजा करतो आम्ही त्यात. पण सेटवरील बाकी कलाकारांसोबत कसं बॉन्डिंग आहे? एका शब्दात सांगायला गेलं तर फॅमिली, खरोखरची फॅमिली आहे आमची, कारण काही खूप केअरिंग आहेत आणि सगळे आमचं अख्खा कास्ट खूप केअरिंग आहेत एकमेकांना. आणि गौरी ताई तर स्पेशली आम्हाला जेवण खाऊ घालते, ती आणते स्पेशली घरून खूप सारं आणि भरभरून आणते सगळ्यांसाठी. प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं आणि प्रत्येक जण म्हणजे म्हणतो मोठा भाऊ म्हणा किंवा
आपण जसे प्रत्येकाच्या फॅमिलीत असतं आई वडील सगळे सेम टू सेम आहेत, काहीच फरक नाहीये. म्हणजे मुलगा त्यात नेगेटिव्ह असतील पण इथे खूप हा खूप चांगले पण खूप केअरिंग आहेत. म्हणजे काही आणि ते तर म्हणजे सगळ्यात गंमत त्यांचीच आहे, ते खूप प्रँक करतात. कोणाला बिलीव्ह नाही होणार पण सगळ्यात प्रँक सुरुवात त्यांच्याकडूनच होते की आपण आज हे करूया ते करूया करूया. प्लॅनचा मास्टर मास्टर माइंड त्यांचा तो असतो, सूर्यकाताई असते, बाकी सगळं तिथून चालू होतं. आणि आहे म्हणजे ती पण खूप छान आहे सगळ्यात. म्हणजे वैयक्तिक जर म्हणायला गेलं तर ती मला मुलासारखं मानते आणि म्हणजे ती स्वतःच्या हाताने सुद्धा मला भरवते. खूप चांगलं वाटतं. मालिकेतील तुमचा लाडका कलाकार कोण? नाही स्पेसिफिक कारण सगळेच एकसारखे आणि मी एकसाथच असतो ना. म्हणजे असं नाही की दोन दोन लोक एकत्र राहतात किंवा एखादाच, नाही आम्ही सगळे एकत्र राहतो कंटिन्यूअस, तर तेवढी बॉन्डिंग प्रत्येकासोबत खूप चांगली. तन्वी, जेव्हा ही मालिका तुझ्याकडे आली आणि तुला समजलं की तुला तुझा फेस डार्क करावा लागणार आहे, ती मुवमेंट कशी होती? तू कशी तयार झाली यासाठी? खरं तर जेव्हा ऑडिशनची स्क्रिप्ट आली होती मला अंदाज आला होता की काय आहे नक्की, आणि मी अशी शॉक्ड वगैरे काही नव्हती, बट मला म्हटलं की हे कॅरेक्टरचं भाग आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे इतर कलाकारांपेक्षा, तर म्हटलं आपण ट्राय करूया आणि बघूया कसं वाटतंय ते. आणि लुक टेस्टमध्ये तर म्हणजे खूप एक्सपेरिमेंट होत होते माझ्यावरती, कसं करायचं, केस कसे ठेवायचे, टोन एक्झॅक्ट कुठला हवा, एकदम ब्लॅक हवा की थोडा ब्राऊनिशमध्ये वगैरे, खूप. आणि मी खूप एक्सायटेड होते त्या गोष्टीसाठी की काय होणार, कारण युजली प्रत्येक मुलीला खूप असं ब्युटिफुल दाखवलं जातं, खूप मेकअप वगैरे नॉर्मल केला जातो, केस ओपन वगैरे नाही, पण ह्याच्यात काहीतरी वेगळं करायला मिळतंय म्हणून मी एक्सायटेड होते. आणि खरं सांगायचं झालं तर ती या लुकमध्ये खूप छान दिसते तिच्या ओरिजिनल लुकपेक्षा. मला सगळे बोलतात की त्यांना सवयच नाही आहे मला नॉर्मल बघायची, तर ह्यात त्यांना मी जास्त आवडते. म्हणजे ती नॉर्मली शूटच्या आधी सेटवरती आली ना, अरे कोण आलं नवीन, असं नवीन कोणीतरी आल्यासारखं असं आम्हाला वाटतं, पण ज्यावेळेस ती रेडी होते अरे नक्षत्र आली, म्हणजे तन्वी आली असं होतं. हा चलो आता आता आपण पुढे शूट चालू करत. तन्वीला नक्षत्राच्या लुकमध्ये यायला किती वेळ लागतो? आधी सुरुवातीला खूप जरा वेळ जायचा, पण नंतर नंतर हळूहळू बऱ्यापैकी लाईक 45 मिनिट्स लागतात, आणि त्याच्याही जास्त त्याच्यापेक्षा जास्त लागेल, 45 मिनिट्स 50 मिनिट्स. सेटवर दत्ताची जीप चांगलीच फेमस आहे, तर नक्षत्राला दत्तानी कधी जीप मधून फिरवलंय का? नाही, फक्त रील पुरती आम्ही तेवढीच ती चालवली आहे बस, किंवा फोटोज काढायला बस, बाकी नाही फिरवली मला दत्ताने. सेटच्या बाहेर जाणं थोडंसं आम्हाला पण हे होत नाही, काही गोष्टीला रिस्ट्रिक्शन असतात की सेटच्या बाहेर जाणं, शूट पण थांबतं, त्यामुळे आम्हाला जास्त बाहेर फिरता येत नाही. सो बघूया नेक्स्ट टाइम कधी फिरवता आलं तर तिला फिरवेल. सिरियलमध्ये तुम्हाला बघायला आलं तर दत्ता नक्षत्र फिरवतो गाडीतून. तन्वीला नक्षत्राच्या रूपमध्ये बघून घरच्यांची काय रिॲक्शन होती? म्हणजे ते ओळखतच नाहीत बरेच माझे जे फॅमिली फ्रेंड्स आहेत किंवा जे बिल्डिंगमधले पण आहेत ते पण मला ओळखत नाही, की ओळखलंच नव्हतं आधी की मी आहे ती. आणि म्हणजे घरचे पण मला ते बोलतात की तू आहेस कधी, खरंच तू आहेस, तू वाटत नाहीस ती. कारण ओव्हरऑल अख्खाच हेअरपासून मेकअपपासून सगळाच लुक चेंज होतो, आणि ते कॉस्ट्युम पण आलं, कॉस्ट्युम खूप वेगळा आहे, तर मला तेव्हा एक किस्सा आठवतो. मी पॅकअप झाल्यानंतर मी सोडत होतो आणि जाताना माझ्या रोडलाच राहते, मग जाताना सोडत होतो आणि सोडल्यानंतर एक फॅमिली आली आम्हाला गाडीवरती, म्हणजे जस्ट सोडलं थांबलो एक 2 मिनिटं बोलवतो, फॅमिली आली आणि फॅमिली आल्यानंतर त्यांनी मला, आता फॅमिलीने मला ओळखलं, अरे दत्ता करून तर म्हणे एक फोटो पाहिजे. ठीक आहे म्हटलं हरकत नाही, नॉर्मली आपण फॅन्सला फोटो देतो तसं. मी ठीक आहे म्हटलं हरकत नाही, आणि त्यांनी परत हिला बघितलं, अरे नक्षत्र आहे का म्हणे. हो म्हटलं ती ब्लॅक मेकअपमध्ये असते. सो ते म्हणे की अरे ही वाटत नाही तीच इतकी सुंदर मुलगी असं. मग त्यांनी आमच्या दोघांसोबत फोटो काढले. सो खूप छान वाटलं होतं. मालिकेचा हा पहिलाच महा एपिसोड आहे, त्याबद्दल काय सांगाल? महा एपिसोडमध्ये नक्कीच एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, काय असणार आहे ते आम्ही आत्ता नाही सांगू शकत, पण नक्की तुम्ही बघायला विसरू नका ह्या रविवारी 10 तारखेला. 1 तासाचा विशेष भाग आहे, 6:30 वाजता संध्याकाळी. बघायला विसरू नका, कारण नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग आणि काहीतरी दत्ता आणि नक्षत्राबद्दल काहीतरी घडणार आहे जे तुम्हाला आवडेल. खूप सस्पेन्स असं काहीतरी घडेल. प्रेक्षकांना इतकंच सांगू इच्छितो की आम्ही खूप इथे मेहनत करतो आणि खूप लगनने काम करतोय, तर आमची आणि खूप इच्छा असते की लोकांनी बघावं आणि रिव्ह्यूज द्यावे आम्हाला की आम्ही कसं करतोय किंवा तुम्हाला स्टोरी कशी वाटते. तर नक्की सगळ्या प्रेक्षकांनी आमची सिरियल बघा आणि आम्हाला सांगा की रिव्ह्यूज द्या आम्हाला तुमचे,
कशी वाटते तुम्हाला सिरियल, चांगली वाटते की वाईट वाटते? आणि बघायला विसरू नका 6:30 रोज कलर्स मराठीवर. सगळ्यांनी भरभरून प्रेम करा आमच्यावरती आणि पूर्ण आमच्या कास्टवरती, कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत. हां.